अगं का घेत नाहीयेस तू फोन? दिवस रात्र ब्लँक कॉल्स ब्लँक कॉल्स. कोण करतात गं हे फोन तुला? हा अगं सांग ना. लछांड मागे लावून घेतलं या पोरीने कोण जाणे. नसते उद्योग करून पोलीस दारापर्यंत घेऊन आली आपल्या, तेव्हा लहान नव्हती ती. काय म्हणायचं का तुला? म्हणजे कसले उद्योग? ते इन्स्पेक्टर आकाश सारखे काय येतात तो आपल्या घरी चौकशीला? काय इतकं झालंय? कसली भानगड आहे? मी तुम्हाला नक्की सांगते, तिने काहीतरी लपवलंय आपल्यापासून. ठीक आहे ठीक आहे, मी बोलतो तिच्याशी, पण तोपर्यंत तुझ्या डोक्यात वळवळणारा हा संशयाचा किडा आहे ना, तो काढून टाक. आणि तिच्याशी जरा बरं बोलता येते का ते पहा, एका मित्राकडून तुझ्यासाठी. सारखे आहेत, एक जात सारखे. म्हणून आपल्याला काही सांगितलं का? नाही विशेष काही नाही, पण ती प्रचंड डिस्टर्ब आहे हे नक्की. तुम्ही काळजी नका करू, ती कशामुळे डिस्टर्ब आहे ते मी शोधून काढतो. शिवानी मी खरंच प्रयत्न करणार आहे, माझ्यातली जितकी शक्ती आहे ना तितकी एकवटून मी त्याच्याशी लढायचा प्रयत्न करणार आहे. पण मला भीती वाटते, माझ्यातली ताकद त्याच्यासमोर कमी पडेल, कारण मंगेश या सगळ्याच्या पलीकडे गेलेला माणूस आहे. मी मंगेशकडे जाणार आहे, माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. मला कल्पना आहे मला काय भोगावं लागणार आहे त्याची, आणि ते भोगायला मी तयार आहे. मला त्याला धडा शिकवाय. दीक्षाने आत्महत्या केली, कादंबरी शेवटपर्यंत पळ काढत होती, शेवटी त्यांचं आयुष्य संपलं ना. तसं मला करायचं नाहीये, आणि म्हणूनच मी ठरवलंय तुझे काय सांगतोय ते करीन मी, पण सोडणार नाही. मला तुझं म्हणणं पटतंय, तुझा संताप मी समजतोय. तू जो निर्णय घेतलाय तो कदाचित बरोबर असेलही, तरीही मला वाटत तुला जो लढा द्यायचा तो तू मंगेशकडे न जाताही देऊ शकतेस. अर्थात हा निर्णय तुझा आहे, तू नाकारण्याचा मला काहीच अधिकार नाही. तरी एवढंच सांगावंस वाटत, तू तिकडे न जाणंच चांगलंय. शिवानी